प्रकरण 29 रेशी मायांचे रोग व निर्जंतुकीकरण प्रक्रियाभंग राऊत। यामध्ये संगोपनांतर्गत होणारे आळ्यांचे रोग। ऋतुमानानुसार आळ्यांना विविध रोगांची बाधा होऊन आळ्या मृत झाल्याने तसेच अळी संगोपनानंतर पुरेसे कोष उपलब्ध न झाल्यामुळे आर्थिक नुकसान ओढावते। संगोपनांतर्गत आळ्यांना पाला खाद्य म्हणून देताना आणि ऋतुमानानुसार वातावरणातील तसेच संगोपनगृहातील अचानक होणाऱ्या बदलामुळे रोगांची बाधा आळ्यांना होत असते। एकदा का रोगांची बाधा आळ्यांना झाल्यावर त्यांचा रोग पुन्हा बरा करण्यास व त्यावर पूर्णपणे नियंत्रण करण्यास बाजारात कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपायच गरजेचे असतात किंवा करणं गरजेचं असतं। आळ्यांना संगोपनात बहुधा उद्भवणारे महत्त्वाचे रोग खालीलप्रमाणे असतात। ग्रासरी, फ्लेचेरी, मस्काईन, ॲस्परजिलेसिस। ग्रासरी म्हणजे रोग विषाणूजन्य असून बहुधा पावसाळ्यात व उन्हाळ्यात याची लागण होते। हा रोग संसर्गजन्य असून आळ्यांना पाचही अवस्थेत त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो होतो। लक्षणं आहेत, आळ्यांच्या शरीरात सूज येऊन त्यांची त्वचा चमकदार व ताणल्यासारखी दिसते आणि त्यातून पांढऱ्या व पिवळ्या रंगाचा जव बाहेर पडत असतो। मृत आई उलटी लटकून मरते। कात टाकण्यापूर्वी रोग उद्भवला तर या कातीवर न बसता पाला खाणे चालूच ठेवतात। पाचव्या अवस्थेत कोशावर जाण्यापूर्वी रोग उद्भवल्यास आया ओचट कोश करून त्यातच मरतात। कारणे: 2 सलग अळी संगोपनामध्ये योग्य असे निर्जंतुकीकरण करणे टाळणे, संगोपनगृहातील हवा खेळती असणे, आळ्यांच्या शयेवर त्यांची गर्दी होणे, संगोपनगृहात स्वच्छता न राखणे, आळ्यांना त्यांच्या अवस्थेनुसार पाला प्रतवारीनुसार न देणे, धुळीने माखलेला व जास्त ओलसर पाला आळ्यांना चुकून मध्येच काही वेळा खाऊ घालणे, विकत आणलेले अंडकुंजींची प्रत चांगली नसणे। शिवाय भरखत खते न टाकता तुती झाडे वाळवून त्याची पाला आळ्यांना खाऊ घातल्यास त्यांची वाढ निकस पाल्यामुळे निरोगी न राहता आळ्या सहजासहजी रोगात बळी पडतात। मग उपाय यावरती संगोपनगृहात परिसरात व अळीशयेवर स्वच्छता कायम ठेवणे, संगोपनगृहे व साहित्यांचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण करणे, अंडी पुंजांचे 2% फॉर्मेलिन द्रावणाने निर्जंतुकीकरण करणे, रोगट आळ्या वेळीच वेचून 2% फॉर्मेलिन द्रावणात टाकून नष्ट करणे, अळीशयेवर आळ्यांची गर्दी होणे हे टाळणे, अळीशयेवरती विजेता व संजीवनी यासारखी निर्जंतुकीकरण वापरणे, संगोपनगृहातील तापमान व सापेक्ष आर्द्रता योग्य व नियंत्रित करून सातत्याने राखणे आणि शेवटचा आहे, आळ्यांनी खाऊन राहिलेला पाला, काड्या, विष्ठा वगैरे संगोपनगृहे व बागेपासून किमान 100 मीटर अंतराच्या बाहेर उकिळ्यात दररोज। फ्लेचेरी बहुधा पावसाळ्यात व उन्हाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो। लक्षणे: प्रादुर्भावग्रस्त आळ्यांना हालचाल मंद होऊन त्या सुस्तावतात, त्यांना आणि त्यांच्या वाढ जोमाने न होता सावकाश होते, काही वेळेस अळी चपटी होऊन काही पडते, रोगग्रस्त आळ्यांना आगमन लावून त्यांच्या विष्ठेत दुर्गंध येते, पाचव्या अवस्थेत आळ्या उलट्या करतात। कारणे: संगोपनगृहातील तापमान व सापेक्ष आर्द्रता त्यांच्या वयानुरूप गरजेपेक्षा जास्त हवा खेळती नसणे, आई अवस्थेनुरूप पाला न टाकणे, ओलसर पाला टाकणे, आळीशयेवर आळ्यांची गरजेपेक्षा जास्त वाढ होणे। उपाय: यामध्ये अंडीपुंजाची साठवणूक शास्त्रोक्त पद्धतीने करणे, पाला प्रतवारीनुसार तसेच खाऊ घालणे, संगोपनगृहात योग्य तापमान व सापेक्ष आर्द्रता नियमित राखणे, आळीशयेवर आळ्यांची गर्दी टाळणे, तसेच ते नियमित स्वच्छ राखणे आणि विजेता व संजीवनी सारख्या निर्जंतुकीकरक वापरणे। मस्डाईन हा बुरशीजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव पावसाळ्यात व हिवाळ्यात होतो। संगोपनगृहातील तापमान कमी असणे व सापेक्ष आर्द्रता जास्त प्रमाणात वाढणे यामुळे या रोगाची लागण होते।
या रोगांमध्ये आळ्यांच्या शरीरात बुरशीची वाढ होते. बुरशीचे बीजकण पांढऱ्या हिरव्या तांबड्या व काळ्या रंगाच्या असून रंगाप्रमाणे रोगांचे उपप्रकार असतात. मृतळीच्या शरीरावर बुरशीचा पातळसर थर चढून मृत शरीर रोगांच्या उपप्रकारानुसार रंगाच्या मृतआळ्या दिसतात. बीजकण संसर्गजन्य असलेल्या मुळे रोगिष्ट आळ्यांपासून निरोगी आळ्यांच्या शरीरात चिकटून रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढण्यास मदत होते. मुख्यतः आळ्या काट टाकण्याच्या अवस्थेत रोगात चटकन बळी पडतात. लक्षणे आळ्यांची त्वचा ओलसर दिसून बारीक चिपके दिसतात. रोगग्रस्त आळ्यांची भूक व हालचाल मंदावते आणि 4 ते 5 दिवसात आळ्या मरतात. मृत शरीर खड्डू सारखे टणक बनते. काही वेळा रोगग्रस्त आळ्या उलटी करतात व त्यांची विष्ठा पातळसर दिसते. रोगग्रस्त आळ्या पाला कमी खातात. यामध्ये उपाय: संगोपनगृहाबरोबरच संगोपन साहित्य निर्जंतुकीकरण व्यवस्थित करणे, संगोपन व परिसर त्यांची स्वच्छता राखणे, ब्रशिंगची वेळी आणि आयशाया साफ करते वेळी फॉर्मेलिन चॉप वापरणे, आया क्लिअर असताना सापेक्ष आर्द्रता कमी ठेवणे, ओला पाला खाऊ घालणे टाळणे, आया कातेवर बसलेल्या असताना त्यांच्या शरीरात चुना पावडर धुरळणे, आयशयेवरील आळ्यांची गर्दी टाळणे, तसेच आयशयेचे जाळी वाढवणे टाळणे आणि सुरक्षा व विजेता पावडर धुरळणे. ॲस्परजिलेसिस: पावसाळ्यात या बुरशीजन्य रोगाची लागण होते. संगोपनगृहातील तापमान आणि सापेक्ष आर्द्रता वाढल्यास अधिक या रोगाची लागण मुख्यतः बाल्याळ्यांना, पहिल्या व दुसऱ्या अवस्थेत आळ्यांना मोठ्या प्रमाणात होते. लक्षणे: बाल्याळ्या लहान असल्याने रोगांचे लक्षण चटकन लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा पाल्याच्या खाली मृतआळ्या पडलेल्या दिसतात. बीजकणांचे रंग पांढरा व हिरवा असतो. त्यानुसार अळींचे मृत शरीर पांढरे व हिरवे दिसते. उपाय: मृतआळ्या वेचून सत्व नष्ट करणे, ताबडतोब नष्ट करायच्या, तापमान व सापेक्ष आर्द्रता कमी करणे, हवा खेळती ठेवणे आणि सुरक्षा व विजेता पावडरची धुरळणी करणे. अंडीपुंज निर्मिती प्रक्रिया: रेशमाचे जास्त उत्पादन व चांगली प्रत देणाऱ्या संकरित व उन्नत वाणांची अंडीपुंज निर्मितीसाठी निवड जाते. वाण निवडीचे निकष म्हणजे पतंगांची अंडी घालण्याची क्षमता व त्या अंड्यांची उगवण क्षमता. आधी भावी आईमध्ये प्रतिकूल हवामान सहन करण्याची क्षमता असावी लागते. आई सशक्त व सुदृढ असावी लागते. आई अवस्था कमी कालावधीची असावी. आळ्यांची वाढ जोमदार व वाढीचा वेग जलद असावा. आळ्यांची जगण्याची टक्केवारी जास्त असावी. रेशीम उत्पादन क्षमता जास्त असावी. कोशांचा आकार तसेच रंग समान असावा. कोशातील कवच टक्केवारी रेशमाचे प्रमाण जास्त असावे व त्याच्या आतील कीटकांचे वजन कमीत कमी असावे. धाग्यांचे बी जास्त तर जाडी कमी परंतु समान असावी व धाग्यांमध्ये तन्यता जास्त असावी. धागा निर्मिती प्रक्रिया: कोशातून सहजासहजी अखंड धागा कमीत कमी टाकाऊ पदार्थ निघावेत आणि रेडिटा 1 किलो रेशीम सूत निर्मितीसाठी कोशांची संख्या हा किमान असावा. या सर्व व्यापारी दृष्टिकोनाच्या बाबी विचारात घेऊन दर्जेदार व भरघोस कोश उत्पादन व्हावे व स्वनिर्मिती सुलभ व्हावी आणि त्यांची दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर असावी अशी मुख्य धारणा असते. शासकीय संशोधन केंद्रामध्ये शुद्ध वाणांचे संगोपन करून मातृसाठा टिकवा जातो. त्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने तंत्रज्ञानाच्या देखरेखीखाली संगोपन करून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात करून ते बीज संगोपन करणारे शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेकडे वितरित केले जातात. अशा संस्था शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचे संगोपन करून कोष अंडीपुंज निर्मिती केंद्राकडे विशिष्ट निकषावर राखीव दराने विकतात.
तर अशी केंद्रे संकरित तसेच उन्नत अंडीपुंजाची निर्मिती करतात. अशी केंद्रे अंडीपुंज मागणी क्षेत्राच्या शक्यतो नजीकच्या परिसरात असतात व त्यांची अंडीपुंज पुरवठा क्षमता प्रत्येकी सुमारे 10 ते 15 लक्ष असते. आपल्या राज्यात सोयरा व शिला येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र कार्यरत आहे. एक अंडीपुंज म्हणजे एका मादी पतंगाने कागदावर घातलेली एकूण अंडी की जी 400 ते 500 संख्येने एका समान घातली जातात. अंडीपुंजाचे वाटप 2 प्रकारात केले जाते. पहिला प्रकार म्हणजे कागदावर घातलेली व चिकटलेली अंडी जी एकूण 20 चौकोनी घरे असलेल्या प्रत्येक चौकोनात एक एक अशी अंडीपुंज समाविष्ट असतात. दुसरा प्रकार म्हणजे खास तयार केलेल्या कापली पिशवीमध्ये म्हणजेच पेटीत समाविष्ट केलेली सुट्टी अंडी की ज्यात 50 अंडीपुंज म्हणजे सुमारे 20,000 आसपास सुट्टी अंडी असतात व त्यांचे एकूण वजन 13 ते 15 ग्रॅम असते. अशी अंडीपुंजे निरोगी असल्याची खात्री करून ते पुढील वितरणासाठी पाठवले जातात. सर्वसाधारणपणे अंडी नाजूक असल्याने त्यांची वाहतूक करणे सहज व सुलभ जावे याकरिता दुसऱ्या प्रकारचे अंडीपुंज अधिक श्रेयस्कर असतात. शिवाय त्यांचे निर्जंतुकीकरण करणेही तुलनेने सुलभ व मुख्य असत म्हणजे निर्मितीच्या प्रक्रियेत अफलित अंडी पूर्णपणे काढून टाकल्यामुळे अंडींची उबण टक्केवारी अधिक असते. पहिल्या प्रकारच्या अंडीपुंजामध्ये फलित अंड्याबरोबर अफलित अंडीही असेल तर उबवण टक्केवारी कमी असते. वितरण करण्यापूर्वी अंडीपुंज निर्मिती केंद्राचे नाव, वाहनाचे तारीख, अंडी उगवण्याचे अंदाजे तारीख, लॉट नंबर, संख्या व वजन वगैरे बाबी स्पष्ट नमूद असतात व अंडी निरोगी असल्याचे प्रमाणपत्र असते. अशा अंडीपुंजास निरोगी अंडीपुंज असे संबोधले जाते. अंडी निरोगी असल्याची खात्री झाल्यास उगवण पेटीत 25 सेंटीग्रेड तापमान व 85 ते 90% सापेक्ष आर्द्रता राखून तसेच प्रतिदिवस 18 तास प्रकाश व 6 तास अंधार आणि आतील हवा खेळती ठेवून प्रति सेकंद 0.3 मीटर असे ताप प्रमाण ठेवून अंडी उबवण्याच्या प्रक्रियेसाठी ठेवतात. यामुळे अंड्यातील गर्भाची वाढ निरोगी निकोप व सुदृढ होते. रेशीमाई संगोपन करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने अंडीपुंजांची मागणी अंडीपुंज केंद्रात 15 ते 20 दिवस अगोदर कळविणे जरुरीचे असते. अंडीपुंजांची वाहतूक सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावी लागते. वाहतुकीमध्ये शक्यतो सच्छिद्र बास्केटचा वापर करतात. बास्केटच्या वरून ओल्या कापडाने झाकून ठेवतात त्यामुळे आतमध्ये सापेक्ष आर्द्रता टिकून राहते. अंडीपुंज घरी पोहोचल्यानंतर खोलीतील तापमान 24 ते 26 सेंटीग्रेड व सापेक्ष आर्द्रता 85 ते 90% राहील अशी खबरदारी घ्यावी लागते. या पद्धतीने आपण आळ्यांमधील रोग ते कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यावरती कोणत्या पद्धतीने उपाययोजना करावी लागते त्याची लक्षणं काय असतात हे बघितलं. त्याच पद्धतीने अंडीपुंजांची निर्मिती कुठं आणि कशा पद्धतीने केली जाते ते बघितलं. त्याची मागणी आपल्याला कधी करावी लागते, किती दिवस आधी नोंदणी करावी लागते हे पण बघितलं. अशा पद्धतीने हा 29व्या धड्यातील आपला सुरुवातीचा भाग संपलेला आहे. धन्यवाद.